याच्यानंतर आपल्याकडे येणारा एक दुसरा मंदार की जो चालवतोय एव्हिएशन कंपनी मंदार भारदे यांना आपण त्यांचा परिचय करून घेऊया भारदी मूळ नाशिक सध्या व्यवसायानिमित्त मुंबई विद्यालयीन महाविद्यालयीन शिक्षण नाशिक शहरात महाविद्यालयीन जीवनापासूनच उद्योगी असणाऱ्या या तरुणाचा वावर कुठे नव्हता हो बोलण्याची आणि पटवण्याची हातोटी असलेला मंदार महाविद्यालयीन काळात वक्तृत्व वादविवाद एकांकिका अभिनय लेखन दिग्दर्शन असा सर्वत्र प्रभावी संचार असलेला तरुण होता स्टेज मोठा पडदा छोटा पडदा ही त्याची आकर्षण होती त्यातूनच मग मालिका माहितीपट यांची निर्मिती दिग्दर्शन याच्यामध्ये काही काळ गेला परंतु आकाशात उडणाऱ्या हेलिकॉप्टर विमानांच्या आवाजाने वेडावलेला मंदार हेलिकॉप्टरला जवळून पाहण्यासाठी हात लावण्यासाठी धडपडत होता तोच मंदार आज मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या चार्टर सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीचा मालक आहे एवढंच नव्हे तर सहाशे कोटीची खासगी एअरलाईन कंपनीची सुरुवात करत आहे मंदार भारदे आकाशात खरीखोरी भरारी घेणाऱ्या या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचं करिअरचं उड्डाण त्याच्या शब्दात ऐकण्यासाठी आपण मंदार भारदे यांना आमंत्रित करूया जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंदार भारदे नमस्कार वेलकम मंदार वेधच्या व्यासपीठावरती तुझं मनपूर्वक स्वागत आहे आत्ता हा जो फोटो आम्ही सगळ्यांनी बघितला ना मंदार तुझा परिचय चालू होता आणि हेलिकॉप्टर आणि त्याच्यासमोर तू असा मस्त उभा आहेस छान पोजमधला फोटो होता तर ही जी मॅब एव्हिएशन ना एम ए बी मॅब तर मॅबचा अर्थ काय मंदार हा मंदार अनंत भारदे ह्या मॅपचा अर्थ अच्छा मॅप एव्हिएशन म्हणजे मंदार अनंत भारदे एव्हिएशन येस करेक्ट बरो आता ही कंपनी म्हणजे मॅब एव्हिएशन आज नेमकं काय काय काम करते रे आम्ही आता पूर्ण भारतभरामध्ये हेलिकॉप्टर्स आणि विमान भाड्यानं देणं आणि तीच भारताबाहेरही दुबईहून आणि रशियामधून आणि काही ईस्टर्न युरोपियन कंट्रीजमधून जे चार्टर्स आहेत आफ्रिकन कंट्रीजमधून जे चार्टर्स आहेत ते चार्टर्स करणं hmm. या प्रकारच्या व्यवसायामध्ये आम्ही आहोत बरं चार्टर फ्लाईट म्हणजे काय uh, भाड्यानं घेतलेलं विमान भाड्याने घेतलेलं विमान जे स्वतंत्र तुमच्या स्वतःसाठी तुम्ही वापरताय तुम्हाला पाहिजे त्या शेड्यूलने वापरताय अच्छा so, जसं आता मला जर मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि आठ वीसचं माझं विमान असेल गो एअरचं जेटचं किंवा जे कुठलं तर मला आठ वीसला पोचायला लागतं ला। बरोबर हे विमान असं आहे जे तुम्हाला जेव्हा निघायचं आहे त्यावेळेला निघण्याची परवानगी देतं त्या विमानावर तुम्हाला जे खायचं आहे ते खाण्याची परवानगी देतं अरे मला ज्या प्रकारे राहायचं आहे त्याप्रकारे त्या विमानामध्ये राहण्याची परवानगी देते अर्थातच अशा विमानात बसणारे लोक फारच स्पेशल असतील स्पेशल तर आहेतच म्हणजे आत्ता आम्ही असं नेहमीच मी सांगतो की मी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या निम्म्या कॅबिनेटचं फ्लाईंग मी करतो इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर्स आणि सगळे सिनियर मिनिस्टर्स जे कोणी भारतामध्ये दुसऱ्या देशांचे प्रमुख येतात त्यांना ज्या वेळेला भारतीय विमानं किंवा भारतीय हेलिकॉप्टर्स वापरायचे असतात त्यावेळेला त्यातल्या अनेकदा मग काही देशांचे राष्ट्रप्रमुख असतील त्यांच्या देशांचे मंत्री असतील पंतप्रधान असतील स्पेशल डेलिगेशन्स असतील त्या प्रकारचं फ्लाईंग आम्ही हेलिकॉप्टर आणि विमानांचं करतो इलेक्शन्स हे माझं स्पेशालिटी आहे धबधबध इलेक्शन्स ही तुझी स्पेशालिटी आहे हां म्हणजे म्हणजे इलेक्शनमध्ये बरीच शब्दांची विमानं उडतात Uh, शब्दांच्या विमानाच्या वाट्याला मी फार जात नाही जे जा ॲक्च्युअल पंखाने उडतं आणि आलं जमिनीवर आलं की गप्प बसतं तेवढ्या विमानाच्या फक्त मी वाटायला जातो बरं इलेक्शनच्या <laughs> जा मध्ये तुम्ही काय सर्व्हिस देता uh, एव्हिएशन वॉर रूम म्हणून माझं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण भारतभरामध्ये जिथे जिथे आपला भारत हा कुठल्याही जगामध्ये जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारची तापमानं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टेरेन आहेत ते सगळे भारतामध्ये आहेत एकाच वेळेला एकाच वेळेला आहे त्यामुळे वे एकाच वेळेला कुठेतरी बर्फ पडत असतो आणि कुठेतरी लोक उन्हाने तापलेली असतात अशा वेळेला जेव्हा तुम्ही पूर्ण भारतभरामधून प्लॅनिंग करता आणि जनरल इलेक्शनसारखं मोठी गोष्ट चाललेली असते त्याला तुम्हाला मायन्युटली प्लॅनिंग करायला लागतं त्या सगळ्यामध्ये आम्ही तज्ज्ञ आहोत म्हणजे दोन हजार चौदा इलेक्शन दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ बत्तीस विमानं आणि हेलिकॉप्टर काश्मीर टू कन्याकुमारी वापरले बत्तीस हेलिकॉप्टर्स आणि विमान काश्मीर ते कन्याकुमारी मुंबई जर सोडून दिलं कारण मुंबई हे खूपच बिझी आहे आणि मुंबई आणि दिल्ली हे दोन विमानतळ सोडून दिली तर उरलेली कुठलेही विमान विमानतळ साधारण एका दिवसभरामध्ये साधारण पाचशे सहाशे जणांच्या स्टाफने जेवढं लँडिंग हँडल करतात तेवढं आम्ही पंचवीस जणांनी हँडल केलं बरं प्रत्येक दिवशी खूपच डिमांडिंग असतं प्रेशर्स असतात पण मला सांग की हे सगळे विमानांच्या दिवसाच्या खूप ट्रिप्स असतील ना हो मी म्हणून तेच सांगतोय की जर बत्तीस विमानं असतील तर त्यातली हेलिकॉप्टर्स आणि हे सगळं धिरून दिवसाला साधारण सव्वाशे ते दीडशे लँडिंग हँडल करायला लागतात त्याला सपोर्ट सिस्टीम बरं एक तुम्हाला फरक समजून घ्यायला पाहिजे की औरंगाबाद विमानतळ किंवा मुंबई विमानतळ किंवा इतर विमानतळ जिथून शेड्यूल फ्लाईट चालतात या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं बरोबर मला आम्ही जिथे फ्लाईट चालवतो त्या ठिकाणी जसं आपण शाळेत जाताना डबा घेऊन जातो तसं आम्हाला फ्लाईट घेऊन जायचं असेल तर बाहेरून बाय रोड आमचं फ्युएल घेऊन जायला लागतं आम्हाला सगळी व्यवस्था करायला लागते कारण तिथं काहीही नसतं म्हणजे समजा लातूरमध्ये तुला समजा फ्लाईट उतरवायची आहे आधी जमिनीवरून आणायला लागेल येस कारण लातूर विमानतळ आहे फक्त एक एअर स्ट्रीप आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर सुद्धा बाहेरून येतो अनेकदा असं होतं की आम्हाला फ्लाईट दोन तासात ठरते पण माझ्याच बाबतीत असं झालंय की आम्ही मुद्दाम मी नाव सांगणार नाही एका विमानतळावर इलेक्शनचं फ्लाईंग होतं त्या फ्लाईंगमध्ये कोणीतरी एक सदगृह असतं hmm. हे जसं नेहमी होतं तसं पक्षाच्याच उमेदवाराच्या विरुद्ध hmm. त्यांनी पण फॉर्म भरलेला होता बरं hmm. मग त्यांना समजवायला एकाला दिल्लीहून पाठवलं तर मला hmm. रात्री बारा वाजता सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सकाळी साडेआठ वाजता तिथं विमान तुम्ही उतरवा आणि आम्हाला ती फ्लाईट ऑपरेट करायची या सर्व विमानतळांवर बहुतांश वेळेला सिक्युरिटी गार्डशिवाय म्हणजे सिक्युरिटी गार्ड असलं तर मोठं अशी परिस्थिती होती आणि कुठल्याही परिस्थितीत ती फ्लाईट करायचीच करायची होती जे माझ्या विमानात जाणार होते तेही केंद्रीय मंत्री होते आणि ते पॉलिटिकली खूप काहीतरी महत्त्वाचं त्यांचं होतं मी एअरपोर्ट डायरेक्टरना फोन केला तर त्या माणसाने फोन उचलला नाही त्यांच्या सिनियरला फोन केला त्यांना म्हटलं असं असं आहे मला कुठल्याही परिस्थितीत उद्या सकाळी फो ही फ्लाईट करायची आहे सकाळी मला साडेआठला जायचं आहे आणि रात्री साडे अकरा बारा वाजता आम्ही हे सगळं बोलतो आहे Hmm. तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही तू फ्लाईट कर मग विमान निघत असताना ब बोलणं झालं एअरपोर्ट डायरेक्टरला पत्र दिलं आहे वगैरे वगैरे मला इथल्या आमचे जे कोणी त्या पक्षाची माणसं होती ते एअरपोर्टवर गेले आणि त्यांनी सांगितलं की या एअरपोर्टवर काळं कुत्रं नाही आहे पण मग आता काय म्हणजे तोपर्यंत आमचं टेक ऑफ झालेलं होतं बरं आणि मग आता विमान कुठल्याही परिस्थितीत आतमध्ये उतरणारच आणि परिस्थिती अशी आहे की व्ही आय पी आतमध्ये उतरतील हां एअरपोर्टचं गेट बंद आहे बा त्यांना घ्यायला आलेले लोक बाहेर आहेत आणि बिलीव्ह मी त्या एअरपोर्टचे टॉयलेट सगळं सगळं बंद असणार याच्याशिवाय दुसरं काही तिथे असणार नाही तर मी त्या पुन्हा एकदा एअरपोर्ट डायरेक्टरला फोन केला म्हटलं सर तुम्ही मला सांगितलं माझं फ्लाईट ऑलरेडी एअरबॉन झालं आहे आणि तुम्ही आता काय करताय तिथे कोणी नाही आहे एअरपोर्टवर ते मला म्हणे की मग आता काय काय झालं काय म्हटलं कोणी नाही आहे एअरपोर्टवर आणि माझं टेक ऑफ झालेलं आहे मी नाही आता ग्राउंडवरून कम्युनिकेट करू शकत तर आता करू काय त्यांनी मला सांगितलं की तुझ्या फ्लाईटला परवानगी आहे मी काल रात्रीपासून सिक्युरिटी गार्डशी बोलतो आहे सिक्युरिटी गार्ड अव्हेलेबल नाही आहे आणि त्याला फोन लागत नाही आहे आणि म्हटलं मग आता काय करायचं काय तोडा म्हणे गेट तर मला आठवते मी तिथल्या जिल्हाध्यक्षांना फोन केला म्हटलं तुम्ही किती जणं आहेत तिथे तर त्यांनी मला जोरात सांगितलं की आम्ही जवळजवळ सर त्यांना घ्यायला पाचशे जणं आलो आहे म्हटलं मग जरा बाजूला या बाजूला आल्यावर त्यांना सांगितलं की आता एक काम करा एअरपोर्टचं लॉक तोडून टाका ते मला वाटतं एअरपोर्टचं लॉक तोडून टाकायचं तू म्हटलं बॉस मला परवानगी आलेली आहे मी एअरपोर्ट डायरेक्टरशी बोललेलो आहे आणि दॅट इज द ओन्ली वे म्हणजे एवढ्या मोठ्या दहा फूट गेटवरून आतला व्ही आय पी काही चढून येऊ शकत नाही देर इज नो अदर वे मग त्यांनी ते एक एअरपोर्टचं लॉक तोडलं तर मी नेहमी जेवढे कुठले माझे नवीन क्लायंट आहेत त्यांना सांगतो की ज्या एअरपोर्टचा दरवाजा पण उघडलेला नाही तिथेच hmm. मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तर रेग्युलर एअरपोर्टला फ्लाईट करायला आम्हाला काय अडचण नाही बरं पण मला सांग हे असली कंपनी सुरू करावी हे डोक्यात तुझ्या कधी आणि कसं आलं uh, माझा काहीही संबंध नव्हता hmm. मी अगदी मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधून आहे त्यामुळे मला जेमतेम आपण शेड्यूल एअरलाईनची तिकिटं काढतो ना hmm. ते पण बस कधीतरी ते काढायचं याच्या पलीकडे माझा एव्हिएशनशी काही संबंध नव्हता मी आधी डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवायचो बरं सो आणि डॉक्युमेंटरीवाल्यांचं बजेट नेहमी कडकीचं असतं त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात पण आम्ही पंढरीच्या वारीवर एक इंग्लिश आणि जर्मन फिल्म बनवत होतो hmm. ज्या वेळेला मला पुण्याच्या जवळ तुम्ही त्यापैकी जर कोणी गेलं असेल तर पुणे सासवड रस्त्यावर दिवे घाट आहे oh. हो त्या दिवे घाटामध्ये ज्या वेळेला वारी येते त्यावेळेला असं सात लेअरचा तो असा घाट आहे आणि असा गोल जसं आईस्क्रीमचं जसं हे असतं कोन तसा तो घाट असा गोल फिरत फिरत जातो आणि मला त्यावेळेला असं पाहिजे होतं की सगळे वारकरी डिफॉल्ट सेटिंगने पांढऱ्या कपड्यामध्ये असतात hmm. त्यांच्या डोक्यावर त्यांचे ते ध्वज त्यांच्या तुळशी वृंदावनं आणि मधून गोल्डन रथ आणि पाठीमागे पूर्ण काळा काळा शार असा मस्त दगड हे मला हेलिकॉप्टरने ते, ते सातही लेअर शूट करायचे होते दुसरा काही पर्याय नव्हता हो त्यामुळे मी आम्हाला त्यावेळेला हेलिकॉप्टर उपलब्ध झालं पण शेवटपर्यंत मला काही त्याची परवानगी काढता आली नाही मला असं वाटलं की जर आत्ताही या काळातही जर हे मिळणं इतकं कठीण असेल तर आपण ह्याच व्यवसाय एक्सप्लोअर करून बघूयात ज्या अर्थी आपल्याला आत्ता कठीण जात आहे त्या अर्थी खूप जणांना कठीण जात असेल तर इथे काहीतरी व्यवसायाची संधी आहे असं मला वाटलं आणि मग मी त्या व्यवसायामध्ये आलो आज किती वर्षाची ही कंपनी मॅब एवढी आठ वर्ष झाली आठ वर्ष याला झाली आता तुम्ही मालवाहतूक पण करता येस आत्ता भारतामध्ये आम्ही मालवाहतुकीच्या व्यवसायामध्ये नाही आहोत आमचं दुबईमध्ये एअरक्राफ्ट आहे जे मालवाहतूक करतं त्या एअरक्राफ्टने आम्ही रशियामध्ये वाहतूक अधिकाधिक करतो मॅक्सिमम वाहतूक आम्ही आफ्रिकेमध्ये करतो आणि काही छोट्या देशांना कार्गो चार्टरची कनेक्टिव्हिटी आम्ही देतो आणि आता तुम्हाला एअर लाईन्सचंही परमिट मिळालं आहे हो आत्तापर्यंत आमच्या व्यवसायाचं मॉडेल असं होतं की आम्ही फक्त मोठ्या प्रमाणावर लीजवर एअरक्राफ्ट घ्यायचो एक्झिस्टिंग ऑपरेटरकडून आणि मग ते दुसऱ्या लोकांना आम्ही सब लिझिंग करायचो तर आता आम्हाला स्वतःच एअरलाईन बनायची परवानगी मिळाली आहे म्हणजे आता तुमची ही मॅब एव्हिएशन जी आहे ती आमच्या ब्रँडने उडायला विमानं सुरुवात झाली आहे झाली सुरुवात येस yes. म्हणजे तुमच्या स्वतःच्या ब्रँडनं हो आता मला सांग की लोकांना जमिनीवरची कंपनी काढता काढता तोंडाला फेस येतो hmm? तर आता तू जे मला सहजपणे सांगतोयस की ते हेलिकॉप्टरमधून बघितलं आणि म्हटलं अडचण आहे तर कंपनीच काढूया हे इतक्या सहजपणे तर नक्की झालं नसणार तर याच्यात काय काय अडचणी आल्या तुला कारण त्यातलं अगदीच oh. इंटरेस्टिंग आहे hmm. की मला स्वतःला ते फार छान वाटतं मी पहिल्या गाडीने असं ठरवलं की आता आपण कंपनी काढूयात मग hmm. मी कंपनी काढली तर मी तेव्हा नाशिकला राहायचो आणि मला एवढंच माहीत होतं की हेलिकॉप्टर्स जे आहेत ती जुहू विमानतळावर मुंबईला उभी असतात ह्याच्या पलीकडे मला काहीही माहीत नव्हतं की हे कसं चालतं कशावर चालतं काय चालतं काही नाही फक्त एक होतं मला लहानपणापासूनही मला त्याचा आवाज फार आवडतो हे मला ना एकदम एखादे असं ते जेव्हा फुल थ्रॉटलमध्ये ऑन होतं तेव्हा असा टिपेचा एखाद्या गवयाचा सूर लागावा तेवढा मला आनंद होतो मला फार छान वाटतं त्याचा ते आवाज ऐकायला त्यामुळे <laughs> मी पण कोणी जवळ तर येऊ देणारच नव्हतं मग आपल्या कुठल्या तरी मामाला सांगितलं काकाला सांगितलं की अरे तुझं हेलिकॉप्टर आहे मला जरा दे असं काय नव्हतं <laughs> माझ्या कुठलेही मामा काका नातलं कोणाच्या बिचाऱ्यांचं असं काही नाही आहे सो मी जुहू एअरपोर्टवर गेलो बरं आणि जुहू एअरपोर्टवर म्हणजे मी वे मी जेव्हा जु एअरपोर्टवर गेलो hmm. तेव्हा माझी कंपनी फॉर्म झालेली होती त्यामुळे व्हिजिटिंग कार्ड वगैरे घेऊन मी जुहो एअरपोर्टवर गेलो कंपनी विंपनी काढली गेलो गेल्यावर मला आज माझं जिथे ऑफिस आहे आतमध्ये तिथे सिक्युरिटी गार्डने अडवलं आणि त्याने मला असं विचारलं की आतमध्ये कोणाकडे जायचं आहे मला काही माहीत नव्हतं कोणाकडे जायचं आहे त्याने विचारलं काय काम काय म्हटलं माझा एव्हिएशनचा बिझनेस आहे त्यामुळे काही जणांशी ओळख करून घेण्यासाठी मी आलो आहे बरं आणि मला आतमध्ये जायचं आहे त्याने ओळखलं असावं तो म्हणे कोणाकडे जायचं आहे हा मुख्य प्रश्न कुठल्याही एअरपोर्टवर जायचा असेल तर तुम्ही असंच मला जायचंय म्हणून मी जातो असं करू शकत नाही तर तो म्हणे कोणाकडे जायचं आहे अरे म्हटलं मला माहीत नाही आहे तेच तर मी समजून घ्यायला आलो लोकांशी असं मला झू एअरपोर्टवरून आठ वेळेला परत पाठवलं काय म्हणतोच पहिल्यांदा परत पाठवल्यावर मी रेल्वेचा पासच काढून घेतला म्हटलं हे लंबा चलेगा अभि आपण बहुत वार आणा पडेगा तर मग मी एक नाशिक मुंबई ट्रेनचा पास काढला आठ वेळेला मला गेटवर ह्याच प्रश्नाला तोंड द्यायला लागायचं की कोणाकडे जायचं आहे मी सांगायचं मला माहीत नाही धंदा करायचो तो हाट आणि मी निघून जायचो नवव्या वेळेला एका मिनिस्टरचा कॉनवाय येणार होता बरं मग आता इतक्या वेळेला घालवल्यानंतर मला असं लक्षात आलं की ओके okay, जे कुठले महत्त्वाची माणसं येतात ती या दिशेने येतात आणि या दिशेने ते टर्न घेतात मग एका मिनिस्टरच्या कॉन्वॉयमध्ये मी माझी गाडी टाकली आणि त्या ज्या सात आठ गाड्या एका वेळेला आतमध्ये गेल्या त्या गाडीत मी आतमध्ये गेलो दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपोजर टू हेलिकॉप्टर आणि मला आठवतं आहे की इतक्या जवळून सदेह <laughs> हेलिकॉप्टर बघायचं आणि मी इतका खुश झालो की मी ते अख्खा जो काय साडेतीनशे चारशे एकरचा परिसर आहे मी गाडी हात लावून दिली पायी 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 त्या सगळ्या एरियामध्ये फिरत राहिलो एका हेलिकॉप्टरला जेव्हा हात लावला ना तेव्हा हात असा असा असं असा आनंदाने होत होता इट आर्ट बरं आणि मग त्याच्यानंतर एका म्हटलं आता एकदा कॉन्वॉमध्ये आलेला आहे मग मी अनेक जणांकडे तिथल्या चार पाच जे काही ऑफिसेस असतील त्या ऑफिसेसमध्ये गेलो तेव्हा मला हे माहीतच नव्हतं की मुख्य मार्केटिंग करणारं एकही प्राणी त्या एअरपोर्टवर बसतच नाही तिथे सगळे इंजिनिअरिंगवाले असतात त्यांना मी जाऊन सांगायचं ते म्हणे आम्हाला काय माहीत नाही आम्ही फक्त मेंटेन करतो धुतो पुसतो फ्युएल भरतो तू इथे कुठं आलास तर त्यावेळेला एका एअरक्राफ्टचं अनफॉर्च्युनेटली दॅट कॅप्टन डाईड कॅप्टन माटा म्हणून होते आणि त्यांनी ना माझं पण असं एका याचा नेव्हीचा पायलट होते ते त्यांनी एका नजरेत माझा पण ओळखलं ते करणार आहे म्हणलं काय करणार आहे कि हेलिकॉप्टर का बिझनेस करणार आहे मला सांग हे काही माहिती नसताना हा आत्मविश्वास कुठून आला <laughs> सर बाकी काय आपल्याकडे <laughs> 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 हेलिकॉप्टरवाल्यांच्या समोर जर जायचं असेल जे एवढे हवेत आहेत ते त्यांच्याकडे काय करणार आपण तर फक्त त्यांना दमच देऊ शकतो ना आणि मला एक नक्की माहीत होतं की रस्त्यावरच्या सर मी बऱ्याच पाहिल्यात पण आहेत मजबूत केल्यात तर मला एक माहीत होतं जो पहिले दम देतो ना तो जिंकतो त्यामुळे जो जास्त कुठे काय असे ना जो पहिले दादागिरी करेल समोरचा विनम्र होतो आपल्याच्यानं तर होणार नाही त्यामुळे बर मी जेव्हा त्याच्याकडे गेलो माटांकडे तर तो फार भला माणूस होता मनाला सर मी फार इथे आता फिरलो दिवसभर मला हेलिकॉप्टरचा बिझनेस करायचा आहे आणि मला खात्री आहे की तो चांगला होईलच तर मला ना कोणी ओळखत नाही इथे तर जर समजा मी काही जणांकडे मार्केटिंग केलं की मी तुम्हाला हेलिकॉप्टर देतो तर हेलिकॉप्टर किलोवर देतात लिटरमध्ये देतात वाजनावर देतात कसं देतात मला काही माहीत नाही मग त्यांनी मला समजून सांगितलं की ते तासावर देतात ते उडणाऱ्या तासावर देतात हे त्यांनी मला समजून सांगितलं आणि मग मी त्यांना म्हटलं माझा हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण शक्यता अशी आहे की मी बाहेर जाईन नंतर तुम्ही फोन उचलायचं नाहीत आणि तुम्ही फोन उचलला नाही तर आतमध्ये मला कुणी नाही तर ते म्हणे तू डोंट वरी मी जर फ्लाईंग करत असेन तर तेवढं सोडलं तर उर्लवरील सर्व वेळ मी तुझे फोन उचलीन आणि मग जेव्हा मी बाहेर आलो त्यावेळेला सगळ्यांकडे जायला लागलो प्रत्येकाला भेटायचो माझ्या नात्यात तर एकही जण नव्हता म्हणजे जो सर्वोच्च श्रीमंत होता ना तो पण हेलिकॉप्टर वगैरे चार्टर करेल एवढा पैसेवाला नव्हता त्यामुळे <laughs> मी जे जे कोणी लोक आहेत त्यांच्याकडे जायला सुरुवात केली माझं पहिलं चार्टर जे मिळालं त्याच्या आधीची तुम्हाला स्टोरी सांगतो की मॅप एव्हिएशन अशी मी कंपनी काढली आणि त्याचं व्हिजिटिंग कार्ड जे भेटेल त्या सगळ्यांना मी द्यायचो सगळ्यांना द्यायचो ते व्हिजिटिंग कार्ड दिलं ना की लोकांना फार इंटरेस्टिंग वाटायचं कारण बरेचसे जे काय माझं सर्कल होतं सगळ्यांच्या वाट्याला कोणीतरी हेलिकॉप्टर विमानवाला पहिला मी असायचो तर ते त्याच्याचबद्दल बोलायला सुरुवात करायची आता व्हायचं काय की आम्ही बायकोच्या लग्न बायकोकडे एका लग्नाला मी गेलो बायको बायको बायकोकडच्या लग्नाला मी गेलो जसे बायकोकडचे नातलग असतात तसेच आहेत माझे पण त्यामुळे मी तिथे कार्ड बीड दिल्यावर तिचे दोन चार मामा वगैरे उत्सुकतेनं बोलायला लागले की काय चाललंय कसं चाललंय मी त्यांना सांगितलं की आता आम्ही हेलिकॉप्टरच्या व्यवसायात आहोत आम्ही विमान पण करतो हे पण करतो बायकोने चिमटा काढला कारण ते सगळे तिची माणसं होती आणि मी बिलकुल शत्रूच्या गोटामध्ये होतो सो so, तिने मला बाजूला नेलं मला म्हणे तु ना पहिले ते व्हिजिटिंग कार्ड देणं बंद कर म्हणे आपल्याला एक ऑर्डर मिळालेली नाही तू जि व्हिजिटिंग कार्ड दिले की लोक तोच विषयावर बोलत आहेत हे काय पद्धत आहे मी तिला म्हटलं बघ तू पहिले एक समजून घे की आपण एव्हिएशनच्या बिझनेसमध्ये आहोत पण आपल्याला अजून ऑर्डर मिळालेली नाही कधीतरी आपल्याला ऑर्डर मिळेल <laughs> पण ऑर्डर मिळालेली नाही तोपर्यंत आपण लाजत राहायचं ना आपला धंदा काय आहे ते सांगायचं नाही असं कसं चालेल अँड देन समाव ते जमलं पहिली ऑर्डर सांग ना पहिल्या ऑर्डरच्या बाबतीमध्ये ना मला तोपर्यंत माहीतही नव्हतं की कोणते कॉर्पोरेट प्लाय करतात तर मला असं वाटायचं की रिलायन्स करत असतील गोदरेज करत असतील टाटा करत असतील गोदरेज रिलायन्स आणि टाटा या तिघांनीही माझं जुहू एअरपोर्ट केलं <laughs> गेटवरून परत पाठवलं हो कारण कोणी विचारलं की ते प्रोफाईल मागायचे की तुम्ही चार्टर केलं आहे का आणि मी त्यांना म्हणजे आपण कॉन्फिडन्स दाखवायला समोरच्या बस <laughs> बस माणसापुढे बसवलं तर पाहिजे बसवलं नाही तर काय करणार मग मी म्हटलं आपण पॉलिटिकल क्लायंटला ट्राय करूयात मला आता अजिबात नाव हो तुम्हाला सांगता येणार नाही पण त्या तत्कालीन सी एम आणि जे हायफ्लायर सगळेजण आहेत त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी माझं जुहू गेट केलं काय मला एंटरटेन केलं नाही मग मला असं लक्षात आलं की मी पूर्ण मंत्रिमंडळाची यादी काढली बरं आणि त्या यादीत जे सगळ्यात खालचे मंत्री आहेत ना तिथून मार्केटिंग करायला सुरुवात केली म्हटलं वरच्यांकडं खूप लोक जात असतील आपण खालून सुरुवात करू म्हटलं त्यांच्याकडे काय कोण जात नसेल आपल्याला कदाचित एंटरटेन तर करतील तिसऱ्या वेळेला मला पाय जो मनुष्य ज्याने पहिल्यांदा हेलिकॉप्टरचं चार्टर केलं त्याचं पहिलं चार्टर आणि माझं पहिलं चार्टर एकच आहे <laughs> म्हणजे त्यातली गंमत अशी आहे की एवढ्या वेळ त्या मला हेलिकॉप्टरमध्ये तर कोणी बसवलेलं नव्हतं मी म्हटलं यार आता आपण एअरपोर्टवर जेव्हा त्याला घ्यायला जाऊ पहिल्यांदा तर आपण त्याच्याशी काय बोलणार तो जर काय सांगायला लागला मिनिस्टर आपल्याला त्यांनी चौकशी करायला लागले तर आपण काय बोलणार तर ते हेलिकॉप्टर नाशिकपासून सातशे किलोमीटर कुठून तरी रिकामं येणार होतं पुण्याला घ्यायला तर मला आठवतं आहे मी पूर्ण रात्रभर प्रवास करून तिथे गेलो त्या रिकाम्या येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि माझी आपली एकच इच्छा होती की आपण क्लायंटच्या आधी निदान एकदा तर बसलेलं असलं पाहिजे पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो अरे ते बस बस पहिलंच और... चार्टर्ड पहिलंच बसलो हो पहिल्यांदाच तर बसलो हेलिकॉप्टरमध्ये बरं सगळं त्यावेळेला वाचून बिचून गेलो होतो किंवा हात बाहेर काढायचा असतो का नाही किती हात बाहेर काढायचं नाही हे करायचं नाही असं सगळं करून गेलो बस आणि बसलो आणि मग त्या क्लायंटला घेतलं तिथपासून या उद्योगाला सर पहिला क्लायंट मिळाल्यानंतर मग काय थांबतो काय मी मग मी सगळ्यांनाच आपलं जणू काय सात पिढ्या याच धंद्यात आहे असं सांगत फिरलो <laughs> काय नंतर वेळच नाही लागला ते जसं पहिला खून केला की के नंतर भीड चेपत जाते चमची चेपली बर असं असं करता करता तू आज या टप्प्यावरती आलास तू म्हणालास तसं बत्तीस विमानं आणि हेलिकॉप्टर्स एका वेळेला ऑपरेट ऑपरेट करण्याच्या टप्प्यावरती तुझे एक नवीन जे स्वप्न आहे एअर ॲम्ब्युलन्सेस त्याच्याबद्दल जर आम्हाला सांग एक नवीन स्वप्न तो पाहतो आहे एअर अँब्युलन्सची एक पूर्ण रचना काश्मीर ते कन्याकुमारी कशी करता येईल या संदर्भातलं ते त्याबद्दल जर आम्हाला सांग आम्ही आत्ता म ज्यावेळेला उत्तराखंडचं डिझास्टर झालं होतं तोपर्यंत मी फक्त व्ही आय पींना फ्लाय करायचं याच व्यवसायामध्ये होतो मी आत्ता भारतातले सगळे महत्त्वाचे उद्योजक भारतातले सगळे महत्त्वाचे राजकीय नेते जवळजवळ सगळे मेजर फिल्मस्टार्स ए, हे हे माझे सर्व धार्मिक धर्मगुरू हे सगळे माझे क्लायंट आहेत माझे काही क्लायंट आता जेलमध्ये पण आहेत सो मी ज्या वेळेला या हे सगळे माझे आत्तापर्यंतचे क्लायंट होते त्याच्यानंतर ज्या वेळेला मी हे करायला ला मला उत्तराखंडचं ज्या वेळेला डिझास्टर झालं आणि जवळजवळ दहा पंधरा हजार लोकं मरून गेली त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतामध्ये एकही डेडिकेटेड खाजगी एअर ॲम्ब्युलन्सची फ्लिट नाही वी आर ऑलवेज एट द मर्सी ऑफ आर्मी ऑर एअरफोर्स आपल्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आणि इतर जवळजवळ पस्तीस राज्यांकडे मिळून एकही एअर अँब्युलन्स नाही रेल्वे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांच्याकडे एकही एअर ॲम्ब्युलन्स नाही आणि उत्तराखंडच्या वेळेला असं झालं होतं की अनेक जणांचे जीव वाचले असते जर आपल्याकडे पुरेशी हेलिकॉप्टर्स असती पुरेशी विमानं असती hmm. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण एअर अँब्युलन्सचा मॉडेल व्यवसायाचं करायचं hmm. मग आम्ही त्यासाठी जगभर फिरलो मग आमचं जे एअरलाईन परमिट आहे hmm. ते एअरलाईन परमिटच आम्ही जी एअरलाईन काढतोय तीच एअर अँब्युलन्सची एअरलाईन काढतोय अच्छा तुम्ही जे एअरलाईन एर जे व्ही आय पी फ्लाईंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट करतच नाही आहोत ओके आम्ही जनरल सारखं जे मॉडेल आहे त्यांनी करणार आहोत आणि जी एअर अँब्युलन्सेस आहेत म्हणजे आम्ही दोन टप्प्यांमध्ये आता हे करतोय आम्ही या असं पाहिलं की आत्ता ज्या काही एक दोन एअर ॲम्ब्युलन्सेस आहेत त्या दिल्ली किंवा मुंबईला उभ्या असतात आणि मग एखाद्याला चेन्नईहून बेंगलोरला जरी पेशंटला न्यायचं असेल hmm. तर पार दिल्लीपासून विमान आणायला लागतं आणि ते काय परवडत नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की आम्ही प्रत्येक पाचशे किलोमीटरवर एक विमान उभं करू प्रत्येक पाचशे किलोमीटरवर एक विमान उभं राहील जे विमान तुम्हाला नियरेस्ट मेट्रोला कनेक्टिव्हिटी देईल आणि जिथे कुठे तुम्ही फसलेले असाल तिथून आत्ता सेकंड फेजमध्ये आम्ही असे आपण पत्तेचे जसे एक 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 वाटतो तशी हेलिकॉप्टर्स वाटायचे आहेत प्रत्येक दीड दीडशे किलोमीटरवर ज्याच्यामुळे रोड ॲक्सिडेंटमधले जी लोक आहेत त्यांना ॲक्सिडेंट साईटपासून लिफ्ट करता येईल आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येईल आणि किती वर्षाचं आता ही योजना आहे पुढे मला असं वाटतं की आम्ही आम्ही रिसेंटली आमचं एअरलाईन परमिट मिळालं दोन वर्षामध्ये माझी दहा विमानं असतील आणि ती मला तरी काही अडचण दिसत नाही आहे दोन वर्षामध्ये दहा विमान विमान दहा हेलिकॉप्टर्स आधी पहिल्या टप्प्यामध्ये फक्त विमान आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये हेलिकॉप्टर्स आहेत अच्छा so, आम्ही या दहाला ला पोहोचलो की मग आम्ही हेलिकॉप्टरचं इंडक्शन करणार आहोत बरं म्हणजे कदाचित असंही होईल की एके ठिकाणी समजा अपघात किंवा असं काही घडलं तर हेलिकॉप्टरने तिथून उचलून जवळच्या विमानतळावरती येईल आणि तिथून विमान जे आहे ते मेन विमानतळावरती जाईल हा सगळा वेळ त्याच्यामध्ये वाचेल येस दॅट्स दॅट इज द बिझनेस प्लॅन आणि आत्ता आम्ही जे करतोय ते जे ऑर्गन ट्रान्सपोर्ट आहे हा ऑर्गन ट्रान्सपोर्टमध्ये आमचं आत्ता महत्त्वाचं काम आहे म्हणजे जे काही लाईव्ह हर्ट किंवा लिव्हर आणि या सगळ्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं तर ते चारपैकी तीन वेळेला आम्ही केलेलं असतं आणि त्याच्यातलं जो ग्रीन कॉरिडॉर आहे तो ग्रीन एअर एअरमध्ये पण बनावा आणि जितक्या पटकन नेता येईल म्हणजे मला जर आता आत्ता हे नांदेडहून किंवा याच्याहून जे ऑर्गन्स आहेत तर मी नांदेडचं हॉस्पिटल ते मुंबईचं हॉस्पिटल साधारण एक तास पाच मिनटामध्ये हॉस्पिटल टू हॉस्पिटल ऑर्गन नेऊ शकतो आणि लोकांना माहीत नसेल तर सांगतो ऑर्गनला फक्त चार तास असतात म्हणजे ज्यांचं ब्रेंडेड झालेलं आहे त्यांना क्लिनिकली त्यांना मृत्यू दिला जातो पण तो अनेक ऑर्गन हे त्याच वेळेला काम करू शकतात ज्या वेळेला जिवंत शरीरातनं ते काढलेले असतात mm. त्यामुळे जी माणसं वाचणार नाहीत त्यांचे नातलग लिहून देतात की तुम्ही यांचं ऑर्गन घ्या त्यावेळेला तो माणूस श्वास घेत असतो पण ॲक्च्युली तो ब्रेन डेड झालेला असतो तो पुन्हा कधी जन्माला येणार नसतो मग त्याच्यामधून ऑर्गन्स मिळतात त्या ऑर्गन्सचा सिक्वेन्स असतो म्हणजे सगळ्यात शेवटी ऑफकोर्स हृदय काढलं जातं पण लिवर किंवा ह्या प्रत्येक जे काही ऑर्गन्स एका ब्रेंडेड कॅडिवरमधनं मिळतात त्याच्यामधून साधारण अकरा ते बारा जणांचे जीव वाचू शकतात त्यामुळे मग ते त्या सिक्वेन्सने काढणं बरं त्याच्यातही गंमत आहे म्हणजे तुम्ही या पेशंटमधून ते काढलं की त्यातलं जे हृदय ते फक्त चार तास जिवंत राहू शकतं त्याचं पंपिंग चार तास होऊ शकतं त्यामुळे आम्ही जेव्हा याचं प्लॅनिंग केलं आणि सगळ्या जणांना समजवून सांगितलं त्यावेळेला हे समजवून सांगितलं की जे काही चार तास आहेत त्या चार तासांमध्ये आपल्याला एकसुद्धा चूक करायची परवानगी नाही mm. कारण कॅडीवरमधून हृदय मिळणं हे काही अशी गोष्ट नाही आहे की एक वाया गेलं तर दुसरं मिळेल बरोबर अनेक ठिकाणी तुम्ही लिव्हर किंवा याचं बघाल लोक सहा सहा वर्ष वेटिंगवर आहेत एकेका लिव्हरवर कसं तरी कामकाज करतायत त्यामुळे आम्हाला फर्स्ट टाईम असं करा जेव्हा आम्ही व्ही आय पी फ्लाईंग करतो तेव्हा फार तर काय होईल आमचा जर चूक झाली उशीर झाला तर आमचा क्लायंट कंप्लेंट करेल शिव्या देईल कदाचित ते ऑर्डर आम्हाला मिळणार नाही पण आम्ही मी पहिल्यांदा जेव्हाला हा विषय सर समजून घेतला त्यावेळेला माझ्यामुळे माझ्या चुकीमुळे जर एखादं हृदय वाया गेलं चार तासाच्यावर एक मिनिट पण मिळत नाही असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे बरोबर कुठल्याही कारणाने जर आम्ही उशीर उशीर केला आणि ते जर वेळेवर पोहोचवू शकलो नाही तर ते मला असं वाटतं की कदाचित मी आरशात चेहरा नाही बघू शकणार हां त्यामुळे खूप मायन्यूटली प्लॅनिंग केलं म्हणून मला वाटतं तुमचं जे एक ध्येय वाक्य आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन नाही तर शंभरला दॅट्स अ नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन इज नॉट इक्वल टू हंड्रेड वी आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट इवन नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन ॲज हंड्रेड हेच ध्येय वाक्य आहे आणि आम्ही कायम सांगतो की तुम्ही चेक करू शकता गुगल करू शकता जगातल्या मॅप एव्हिएशन सोडली तर hmm. तुम्हाला जगात अशी एकही कंपनी मिळणार नाही ज्यांची टॅगलाईन ही डिजिट्समध्ये आहे तुम्हाला सगळ्या टॅगलाईन्स ज्या मिळतील त्या शब्दांमध्ये मिळतील वाक्यामध्ये मिळतील शब्दाचा अर्थ वेगळा असू शकतो वाक्याचा अर्थ वेगळा असू शकतो पण डिजिटचा अर्थ वेगळा असू शकत नाही सो माइन इज द ओनली टॅगलाईन विच इज इन डिजिट बरं तुमच्या लक्षात आलं असेल की मंदार काय म्हणतोय त्याची जी टॅगलाईन आहे ती नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन इज नॉट इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह आहे आणि त्याला काट मारलेली आहे इज नॉट इक्वल टू हंड्रेड अशी त्याची टॅगलाईन आहे त्यामुळे ती शब्दांमध्ये नाही आहे ती आकड्यांमध्ये आहे आणि त्यामुळे जगामध्ये वेगळा अर्थ असू शकत नाही वेगळा अर्थ कुठे असूच शकत नाही तर आता आणि हे स्वप्न खूप मोठं आहे एअर ॲम्ब्युलन्सेसचं आणि विशेषतः म्हणजे एका बाजूने पेशंट्सची नेआ दुसऱ्या बाजूने हे सगळे अवयव आहेत की जे अवयव त्या माणसाच्या मधले अवयव आहेत की ज्या माणसाचं जीवन संपलेलं आहे फक्त कृत्रिम श्वासोश्वासावरती त्याची कार्य चालू आहेत आणि ती कार्य चालू असताना तेवढ्या नेमक्या वेळामध्ये तो अवयव काढायचा आणि दुसऱ्या कुणाला तरी तो अवयव दान करायचा म्हणजे एका ठिकाणून ते चार तासामध्ये दुसऱ्या ठिकाणी दुसरा तो अवयव पोहचून दुसऱ्याच्या बेड टू बेड शरीरामध्ये बेड हॉस्पिटलचा बेड या, या हॉस्पिटल मधून त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती जिकिरीचं आणि किती परफेक्शनचं हे सगळं काम सर साधारण मोजलं होतं की एका सेक्टरमध्ये हे जर करायचं असेल तर अठराशे जणांना एकही चूक करायची परवानगी नाही एकदाही तरच ते जागेवर पोहोचतं एका मध्ये जर जर हे करायची असेल तर अठराशे आठ... जणांना एकही चूक करायची परवानगी नाही अठराशे जणांना बरं ते कुठले या शहरातले त्या शहरातले मधल्या रूट मधले ड्रायव्हर्स पायलट्स मेंटेनन्स मेटरॉलॉजीचे रिपोर्ट जे प्रेडिक्ट करतात ते त्याच्यानंतर ऍक्च्युअल जे हॉस्पिटल्स आहेत सर्व ठिकाणचे डॉक्टर्स आहेत अगदी जो समोर पोलिसांच्या गाड्या चालवतात त्याचे ड्रायव्हर्स आहेत असे अठराशे लोक होतात ज्यांना एकही चूक करायची परवानगी नाही इतकं ते परफेक्ट करायला लागतं आणि हे तुम्ही ऑलरेडी करता आहात yes, त्यातलं जे एअर मधलं प्रिसिजन आहे वी आर वर्किंग ऑन दॅट ते त्याच्यावरती तुम्ही काम करतात उद्योजक मंदारची कोणती अशी तीन वैशिष्ट्य आहेत ना की जी त्याला पुढे पुढे जायला प्रवृत्त करतात एक तो आत्मविश्वास आहे उरलेली <laughs> कुठली आहे uh, मला कुठलीही महत्वाकांक्षा नाही बर मला अजिबात महत्वाचा जो माणूस अशा तऱ्हेचा उद्योग काढतोय त्याने असं म्हणावं की मला कोणती महत्वाकांक्षा नाही मला जरा समजून सांग काय द्याच आहे ना अच्छा मला uh, काहीही सिद्ध करायचं नाही मला साकार करायचं आहे मला काहीही सिद्ध करायचं नाही मला साकार करायचं आहे सिद्ध करण्यामध्ये कोणाशी तरी तुलना असते कोणाशी तरी जिद्द असते मला हे असं असं करूनच दाखवायचं आहे अशी काहीतरी महत्त्वाकांक्षा असते त्या याच्यामध्ये ते आवडतंय की नाही हा मुद्दा दुय्यम होतो आणि सिद्ध करून दाखवणं हे मला काय वाटतं की जिथून माझ्या आकलनामध्ये हा फरक पडला hmm. मी थोडं हे सो so कॉल्ड महत्त्वाकांक्षी जे आहे ना hmm. त्या प्रकारचं मी फिल्म मेकिंगच्या व्यवसायाच्या वेळेला होतो अच्छा मला दाखवून द्यायचं होतं आणि मी त्या प्रकारे मला एकदा असं आकलन झालं की जेवढं जेवढं मी त्या महत्वाकांक्षेसाठी काहीतरी करायला जायचो तेवढं तेवढं ते करण्यातला माझा आनंद निघून जायचा आणि स्पर्धा जास्त महत्वाची ठरायची बरं मग मी खूप प्रयत्न करून आ, मी म्हणजे आत्ता जे तुम्हाला सांगत होतो की मला काही सिद्धविद्ध करायचं नाही मला साकार व्हायचं hmm. आहे मग अगदी थोडक्यात मी सांगतो कुठल्याही गुलाबाला मी आता तुला गुलाब होऊनच दाखवेन अशी hmm. महत्वाकांक्षा नसते ते तसंच उमलतं जसा तो आहे hmm. hmm. याच प्रकारे म्हणजे जसं सचिन तेंडुलकर hmm. हा ही महत्वाकांक्षा घेऊन उचल उतरत नाही की मला सेंचुऱ्या करायच्या आहेत आणि आता मी कोणाला तरी दाखवूनच देईन hmm. त्याच्यातनं क्रिकेट उमलून hmm. येतं hmm. क्या बात मला असं वाटतं की जे काही करिअर आहे ना ते महत्वाकांक्षेनं कोमेचतच ते उमलून यायला पाहिजे ते क्या माला, माला क्या मी मला मला मी पन्नास किती चोवीसही तास काम केलं तर मला जराही परिश्रम यासाठी वाटत नाही कारण जे करतोय ते मला एक तर कोणाला दाखवायचं नाही मला मजा येते ते करण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं मला हेलिकॉप्टरचा आवाज ऐकायला मजा येते ज्या दिवशी मला थोडा कंटाळा यायला लागेल त्या दिवशी मी दुसरं काहीतरी करायला लागलेलो असेल बरं त्यामुळे मी कशाशीही बांधलेलो नाही इन्क्लुडिंग माझी स्वतःची अँबिशन बरं की काय कंट सो Uh, मला हे असं महत्त्वाकांक्षा वगैरे या गोष्टी मी ऐकतो तेव्हा मी थक्क होतो मला असं प्रूव्ह करून दाखवण्याबद्दल लोक ज्या वेळेला बोलत असतात त्याला मी असा थक्क होऊन जातो कारण मला नाही असलं काही जमणार बर आपला तो चॉईस नाही मला चला आता काहीतरी करूनच दाखवू मी हे आम्ही नियोजन केलंय के की दोन वर्षात दहा विमानं व्हायला पाहिजेत त्या दृष्टीने आखणी केली आहे Hmm. ते आखणी करण्यामध्ये मजा येते है। hmm. माझा इगो नाही सॅटिस्फाय होत की माझी दोन वर्षात दहा विमानं असतील ah. त्या प्रोजेक्टची गरज आहे त्या पद्धतीने आखणी केली आहे दहा आकडा मोठा आहे म्हणून महत्त्वाचं नाही आहे ती गरज आहे म्हणून महत्वाचं आहे मला कोणाला काही दाखवायचं नाही मला कोणाला काहीही सिद्ध करून दाखवायचं नाही मला मजा यायला पाहिजे तुला मजा यायला पाहिजे कारण ते जे आपण सांगतोय ना नाईंटी नाईन पॉईंट नाईन इज नॉट इक्वल टू हंड्रेड मला असं वाटतं की महत्वाकांक्षेनं प्रिसिजन नाही साधलं जाऊ शकत महत्त्वाकांक्षेतनं तुम्ही काहीतरी दाखवू शकता इतरांना करून पण ते परफेक्ट असू शकत नाही ते mm -hmm. सर्वोच्च दर्जाचं असू शकत नाही सर्वोच्च दर्जाची गोष्ट त्याच वेळेला असते ज्या वेळेला ते करायला तुम्हाला आवडत असतं mm -hmm. मला आता सिम्पल मी तुम्हाला सांगतो की मला राशीद खान खूप आवडतात मी आत्ता इथे लातूरमध्ये महत्त्वाकांक्षा बाळगतो की काय वाटेल ते झालं तरी मला राशीद खानांपेक्षा चांगला सूर लावायचा आहे hmm. मला नाही जमणार बरोबर सूर लागतो हां सूर उडून ताणून कोणाला तरी दाखवून देण्यासाठी हे करता येत नाही hmm. सो मला असं वाटतं की जे जे असं आहे जे मला आवडत नाही आणि तरीही कुठल्या तरी बाह्य फॅक्टरमुळे मी ते करतो मग ते ग्लॅमर असेल आईबापांच्या अपेक्षा असतील मलाच भुरळ पडत असेल की अरे हे इतर लोकं ते करतायत तर मला पण ते करायला पाहिजे अशी मलाच भुरळ पडत असेल याचं जे जे आउटकम येतं hmm. ते माझ्या मते कम अस्सल दर्जाचं असतं आणि hmm. तुम्ही ज्याच्यासाठी लोकांकडून पैसे घेता hmm. ते तुम्हाला आवडत नाही आणि तरीही जर तुम्ही सर्व्हिस देत असाल तर ह्याच्या पलीकडचा भ्रष्टाचार दुसरा कुठलाही नाही आणि मला शक्य नाही होणार ते करणं त्यामुळे हे जे करतो आहे ते करण्यामध्ये मला मजा येते हे कर हे मी म्हणालो तसं याच्या बॅलन्सशीट मला मजा देतात हे शिकणं मला मजा देतं याचे आवाज मला मजा देतात याचे प्रेशर्स मला मजा देतात हे मजेची पातळी मला वाढवत नाहीचे मला बॅ बाकी कोणाला तरी काहीतरी दाखवण्यामध्ये म्हणजे चा ते काय घोड्याला नसतं जिंकायचं जॉकीला जिंकायचं असतं करेक्ट सो आय एम जॉकी बॉस आय एम नॉट जॉकी आय एम घोडा जो आपल्या आपल्या मूडने उडतो त्यामुळे मला माझे सगळे स्टेक जे आहेत ते त्याच म्हणजे अशाच ठिकाणी लागलेत जिथला घोडा मी आहे जिथला जॉकी मी आहे को क्या दिखाना आहे बॉस मेरे को दौडने दोडण्यामध्ये माझा हार आहे स्पीड मे तय करेगा तुम पैसा लगाएगा और मे दोडे काय नाही हो सकता बॉस बरोबर बरोबर म्हणजे मगाशी जसं आपला मंदार दुसरा मंदार म्हणाला ना की मी मला जर माझा विचार करण्याचं स्वातंत्र्य जपायचं असेल तर मी कुणाच्या हाताखाली नाही काम करणार तसं माझा जॉब की माझा घोडा असं असेल तर ते स्वातंत्र्य माझ्याकडे राहील त्याची गती काय म्हणजे दौडणे का या उडणे का <laughs> <laughs> ते दोन्ही मीच ठरवेन मला वाटतं मला सांग की याच्या आधी म्हणजे तुझी ही कंपनी काढायच्या आधी तूच आत्ता म्हणालास की तू माध्यमांमध्ये होतास चित्रपट तयार करत होतास निर्माता होतास अभिनय करत होतास निवेदन करत होतास हे सगळं आता जरा बाजूला आहे का रे नाही मी आता एक कॉलम लोकसत्तामध्ये लिहितो hmm. पण हा मध्ये दहा वर्ष बाजूला पडलं म्हणण्यापेक्षा त्याची आठवणच नाही आली ना hmm. करत होतो आय वॉज एन्जॉइंग सो जो व्यक्त होण्याचा मीडिया त्यावेळेला होता hmm. ते गरगरणारा हेलिकॉप्टर उडणारी विमानं होती सो आता जेव्हा थोडा मी स्टेबिलाईज झालो आणि ते स्टेबिलाईजही स्टेबिलाई फायनान्शियली पेक्षा ओके okay. अभि आपण हे समजताय त्यावेळेला माझ्या मेंदूला थोडं वेगळं बघायची जागा मिळाली सो नाव आय एम डुईंग इट बर 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 पण आता ते जे गुण होते की नाही अभिनयातले निवेदनातले त्याचा काही वापर किंवा उपयोग या उद्योग क्षेत्रात होतो का रे किंवा तो जो कि अनुभव आला माणसांच्या बरोबर काम करण्याचा मला खरं म्हणजे उलटाच आहे अनुभव मला आठवत आहे मी जेव्हा वक्तृत्व स्पर्धा वगैरे करत असे त्याला मी महाराष्ट्रातला एक अगदी खूप स्पर्धा जिंकणारा वगैरे मनुष्य होतो आणि बऱ्यापैकी तेव्हा माझे काही टेलिव्हिजन सिरियल्स वगैरे पण यायच्या आणि मी जेव्हा एव्हिएशनमध्ये आलो आणि एका मित्राशी एव्हिएशनमधल्या मित्राशी रागा रागाने बोलत होतो काहीतरी त्याला समजून सांगत होतो त्याने मला थांबून असं म्हणालं अरे मंदारभाय तुम भाषण का तो वडिया करेगा तुम कभी ट्राय क्यू किया <laughs> मला खूप चांगलं वाटलं hmm. तिथे जे होतं त्याच्यापेक्षा संपूर्ण नवं हे जग आहे hmm. यांच्याशी वावरत असताना कुठलंही माझं जुनं बॅगेज नाही त्यामुळे मला काय उपयोग होणार आहे मला रादर त्याच्यानंतरच मी त्या शब्दांच्या गोंधळातनं बाहेर पडल्यानंतरच मी या व्यवसायाशी कोपअप करू शकलो जास्त करू शकतो इथे कारण पंधरा फुटावर जेव्हा विमान उडत असतं त्यावेळेला त्यावेळेला काय शब्द कामाला येणार आहे किंवा काही कन्व्हिन्स केलेलं काय कामाला येणार आहे तिथे ज्ञान कामाला येतं ना तिथं कौशल्य कामाला येतं थोडं रिजिड आहे त्या अर्थाने थोडं कंटाळवाणं पण आहे फील्ड म्हणजे कला साहित्य या अर्थाने माझं आत्ताचं फील्ड तसं नाही आहे फार बट वेल तू पॉलिटिकल सायन्समध्ये एम ए केलंयस हो ते कसं काय केलंस ब आणि एवढंच नाही तर तू तु, तुझा एक आपल्या ज्या पूर्वेकडच्या सप्तभगिनी आहेत ज्या आपल्या आपले सात जे प्रांत आहेत त्याच्याविषयी तू अभ्यासही केलेला आहेस आहो मी ते केलेलं आहे मग ते जरा सांग मी आता काय की सगळेच माझे लायसन्सेस विसन्सेस आलेत त्यामुळे काय मी ब अनेक दिवस आतंकवाद्यांच्या कॅम्पवर जाऊन राहिलो होतो त्यांचं हे समजून घेत होतो की ते कशा प्रकारे फंक्शन करतात त्यांच्या डोक्यात देशाबद्दल नॉर्थ इस्टमध्ये नॉर्थ इस्टला त्यांच्या डोक्यामध्ये देशाबद्दल राग काय आहे आय स्पेंड अबाउट वन मंथ इन मिलिटंट कॅम्प बरं जिकडे त्यांच्याकडे बंदुका रॉकेट लॉन्चर आणि मी पेन वही घेऊन त्यांच्याबरोबर काढलेले आहेत दिवस मॅम हो म्हणजे मी त्यांच्या ऑपरेशन पाहिले ती सुद्धा करिअर होती एक तो अभ्यास मी त्याच्यावर फिल्मिंग करत होतो काही सो so ते ते, ते <laughs> <laughs> so, मी तेथे बरोबर होतो बर पण ते अशी लोकांशी ओळख करून मला इतकं थ्रील वाटायचं त्यावेळेला की म्हटलं काय आपल्या ओळखीचे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत चला एक आतंकवादी आपल्या ओळखीचं नाही काय उपयोग आपला अशा कुठल्या तरी याच्यातून मी तो कॉन्टॅक्ट शोधून काढला त्याचं त्या सद्ग्रस्ताचं म्हणणं असं होतं की तो त्याच्या त्याचं जेव्हा जर त्याचं नवीन देश स्थापन झाला तर त्या देशाचा तो कमांडर इन चीफ असणार होता आणि त्याने मला असं सा सांगितलं होतं की तो त्याच्या देशाचा स्टेट गेस्ट म्हणून मला दर्जा देणार होता तर मी तिथे राष्ट्रपती किंवा राज्यपाल असणार होतो आणि म्हणजे हे पण सगळे अनुभव तू घेतलेस आता आपण परत मॅपकडे येऊया एव्हिएशनकडे येऊया या, या, या आठ नऊ वर्षाच्या इतिहासातला एक कसोटीचा क्षण किंवा प्रसंग मी ते मगाशी असे अनेक आले असणार एअरपोर्टचा दरवाजा तोडायचा <laughs> पण अजून एक थ्रिलिंग प्रसंग लक्षात राहिलेला आणि एक समाधानाचा था। आहे माहिती लातूरच्या लोकांना ते जास्त रिलेट करतील <laughs> की विलासराव देशमुख गेल्यानंतर तेव्हाचं सगळंच फ्लाईंग आम्ही केलं इथलं आणि नंतर, <laughs> <laughs> नंतर त्यावेळेला काँग्रेस पक्षाने प्रोग्राम केलेला की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विलासराव देशमुखांच्या अस्थी पोचवायच्या आणि ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं त्यावेळेला तो क्षण खूप शॉकिंग यासाठी होता की एवढ्या राजबिंड्या सहा फूट सहा सव्वा सहा फूट माणसाला hmm. आम्ही अनेक वेळेला फ्लाईटमधनं नेलेलो होतो hmm. त्याच्यानंतर एवढ्याशा छोट्याशा त्या कलशामधून एक फुटाच्या कलशामधून त्या माणसाच्या अस्थीच न्यायच्या सो इट वॉज पर्सनल ग्राउंडवर ते थोडं uh, त्रासदायक मला त्रासदायक होतं hmm. त्यानंतर मी मगाशी तुम्हाला ज्या कॅप्टनबद्दल सांगितलं अनफॉर्च्युनेटली ही डायड इन आहे हेलिकॉप्टर क्रॅश सहा वर्षापूर्वी आणि माझं जमीन हादरली हा uh, hmm. हो त्या मिनटाला हादरली म्हणजे हा माणूस कधी पळ याचं हेलिकॉप्टर कधी पडणारच नाही याच्यामुळे म्हणजे माझ्या पूर्ण मोबाईलमध्ये कॅप्टन म्हणून जो पहिला नंबर सेव्ह झाला तो त्याचा आहे आजही मी डिलीट नाही केला तो पण त्या माणसाचं जेव्हा हे झालं त्यावेळेला मी असं आणि मुंबईच्या जवळ झालं तर त्यावेळेला मी खूप प्रमाटाईज झालेलो आणि मी असं फार कमी वेळेला करतो पण त्या काहीही कारण नसताना मी त्यानंतर बारा तासाच्या आत हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो कारण मला त्यावेळेला पहिल्यांदा अशी भीती वाटली होती की नंतर आपण परत कधीच त्या कॉन्फिडन्सने हेलिकॉप्टरमध्ये बसू शकणार नाही सो हे माझ्या लक्षात राहिलं की असं पोरकटासारखं मी कधी मला फार मजा येते हेलिकॉप्टर विमान ग्लायडर जे जे हवेत उडतं त्याची मला खूप मजा येते पण त्यावेळेला मी थोडा घाबरलो होतो आणि समाधानाचा क्षण दोन आहेत मीन्स तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मजा वाटेल डॉक्टर सय्यदना म्हणून आहेत जे बोहरी समाजाचे धर्मगुरु होते आणि फार मोठा माणूस ते एकशे एक, एक वर्षाचे जेव्हा hmm. ते झाले तेव्हा जे त्यांचं सगळं चार्टर केलं ते मी केलंय आहे बर सो so, माझ्या मते सगळ्यात वयस्कर माणसाला विमानात घेऊन जाण्याचे जगात जर कोणते एक दोन अनुभव असतील तर आय एम वन ऑफ देम आणि दुसरं पंधरा दिवसाच्या एका बाळाला त्याच्या आजोबाच्या घरी दिवाळी साजरी करायला दिलेला आहे पंधरा दिवसाच्या बाळाला येस हां आणि म्हणजे आम्ही मला फार तर इंटरेस्टिंग आहे तुम्हाला मला छान वाटेल एक एक मिनिस्टर होते त्यांची मुलीला दिवाळीच्या पंधरा वीस दिवस आधी बाळ झालं hmm. आणि ते लांबच्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ती होती आणि दिवाळीला आपली मुलगी घरी नाही बाळ घरी नाही तर त्यांनी मला फोन केला की तू माझ्या मुलीला आणि बाळाला आणशील का मी तुम्हाला सांगतो मी आजता गायत कधीही जेवढं डिटेलिंगमध्ये गेलो नाही तेवढं आम्ही त्या बाळाला आणताना आम्ही प्लॅनिंग केलं की ऊन कुठून येईल की जेणे त्या बाळाला उडत असताना ऊन कमी लागेल अशी कुठलं असेल की ज्याच्यामुळे असा कुठला वेळ असेल ज्या वेळामध्ये कमीत कमी टर्ब्युलंट वेदर असेल सर्व पायलट्सना शोधलं सगळ्यांशी बोललो त्याच्यातला एक आर्मीचा पायलट होता ज्याने यापूर्वी एक महिन्याच्या बाळाला नेलं होतं त्याने सांगितलं की मी सांगेन त्या वेळेला तुम्ही फ्लाईट ऑपरेट करणार असाल तर तरच मी हे चार्टर घेतो आणि आम्ही इतकं डिटेलिंग केलं कारण अल्टिट्यूडमध्ये माणसाचं जे बिहेवियर असतं बॉडीचं ते वेगळं असतं आपण पाहतो अनेकदा म्हटलं या बाळाला आपण आहे ज्याचं कळणार पण नाही की त्याला त्रास होतो आहे का काय होतोय mm -hmm. आहे आणि त्या मिनिस्टरच्या मी शंभर वेळेला वे तरी फ्लाईंग केलं असेल तरी एकदाही मला तक कधी फोन केला नव्हता पण स्वतःच्या नातीला जेव्हा न्यायचं होतं तेव्हा त्या माणसाने भंडावून सोडलं मला फोन करून करून की कसं आहे काय नीट आहे ना काळजी घ्या हे करा ते करा स ते इतक्या सगळ्यांच्या इमोशन्स इन्वॉल्व्ह होत्या की मी जनरली टेक ऑफच्या वेळेला मला एअरपोर्टला जाण्याची पण आता गरज नाही पण मी एअरपोर्टवर थांबलो होतो माझ्या पार्टनरला मी दुसरीकडच्या एअरपोर्टवर पाठवलं होतं आम्ही वीस जणं मिळून फक्त ती फ्लाईट ऑब्झर्व करत होतो जी फक्त पस्तीस मिनिटाची होती म्हणजे पंधरा दिवसापासून एक वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हे सगळं तू करत असताना एव्हिएशन ही कंपनी एअर ॲम्ब्युलन्सेस तुझ्या कुटुंबातल्या लोकांबरोबर तू कसा वेळ घालवतो कोण कोण असतं तुझ्या कुटुंबात माझ्या कुटुंबामध्ये आई बाबा बायको माझा मुलगा मुलगी आणि मांजर मांजर मी <laughs> <laughs> मांजरा मांजराचं नाव काय आहे त्याचं नाव ट्विटर आहे ट्विटर अच्छा <laughs> बर 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 आणि ते तुमच्या घरी कसं आलं मग बायको घाबरायची खूप तर त्यामुळे तिला म्हणजे भीतीच वाटायची ती कधीच मांजराच्या जवळ वगैरे जायची नाही आणि मी फ्लॅटमध्ये राहतो त्यामुळे मोठा कुत्रा वगैरे पाळणं शक्य नव्हतं तर माझी एक मैत्रीण आहे परिणीता दांडेकर म्हणून तिने मांजरावर एक लेली लेली पोस्ट लिहिली होती आणि ती छान लिहिली होती तर मी तिची पोस्ट माझ्या बायकोला वाचून दाखवली म्हटलं तू काय मांजराबद्दल बोलते असं किती छान लिहिलं आहे बघ त्यांनी किती ती म्हणे एवढं चांगलं जर मांजर असेल तर मला काही हरकत नाही असं ती बोलता बोलता म्हणाली त्या दिवशी रात्री मी संध्याकाळी माझ्या ऑफिसमधली सगळी माणसं कामाला लावली मुंबईमधले जेवढे जेवढे वेट डॉक्टर्स आहेत त्यांच्या सगळ्यांकडच्या मांजर पाहिल्या आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन संध्याकाळी मांजर तिच्या पुढ्यामध्ये नेऊन ठेवलं तसं माझ्या घरात आला अदरवाईज शक्यच नव्हतं तिने परवानगी वगैरे देऊन हे प्रकरण होण्यातलंच नव्हतं बर अशा प्रकारे ट्विटर तुम्हाला तो आज तुमच्या घरातला खूप चांगला मेंबर आहे हा त्याने माझं हे सगळ्या आपले जे दिवसभराचं काम असतं त्याच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड फार बदलला हां त्याला बघितल्यानंतर मला असं कळलं की अरे सर जगामध्ये मांजराला ब्लड प्रेशर नाही कुत्र्याला शुगर नाही अटॅकने मेला आहे असं बैल आपल्याला माहीत नाही आपण जर कधीही पाहिलं तर कुठलीही म्हैस ही आपल्याला इतकी प्रसन्न आणि छान दिसते <laughs> तिच्या चेहऱ्यावर कधी आपल्याला आठी दिसत नाही तुम्ही कधीतरी कोणी पाहिलं का की आठ्या घालून करवादलेली म्हैस आहे ती पूर्ण वेळ अशी प्रसन्न छान तृप्ततेनं जगाकडे पाहत असते चिखला डुंबत हां छान ती आनंदी असते आपण असं काय घोडं मारलं की आपल्याला ब्लड प्रेशर येतं शुगर येतं हार्ट अटॅक येतो आपण त्याच कुठल्या तरी याच्यात उत्क्रांत होत होत आलेलो आहोत हे uh -huh. मला ना ह्या सगळ्या माझं फार प्रेम जनावरांकडे वाढलं त्याला काही उद्याचं खायला मिळेल की नाही याची काळजी मला आहे माझ्या आईबाबांना आहे किंवा त्याचं पेटफूड संपलं आहे याची आम्हाला काळजी आहे त्याला काही काळजी नाही तो पुढचा विचार करत नाही तर आहे त्या क्षणामध्ये मस्त असतो सर आम्ही सगळेजण राबराब राबतो तो, तो सोळा तास झोपतो <laughs> उरलेले तीन चार तास जे आहेत ते तो ग्रुमिंग करतो आरशासमोर उभा राहतो स्वतःला छान मिशा चाटतो सगळं करतो आणि जे काही एक दोन तास राहील जागा तेवढंच त्याचं करिअर आहे बाकी उरलेल्या वेळेला तो मजा करतो मला सांग की तू त्याचं नाव ट्विटर ठेवलंस तू या सगळ्या समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेस आहे का आणि आजकाल सगळे विद्यार्थी आणि पालक हे नेहमी सोशल मीडियावरती सारखे बोलत असतात सोशल मीडिया कसा वापरावा दॅट्स गुड क्वेश्चन गुड क्वेश्चन यासाठी कारण मी मला जेव्हा असं कळलं की आपण अकरा अकरा तास फेसबुकवर असतो त्याला मी आता असं ठरवून घेतलं की आठवड्यातून दोनदा एक दिवस आपण काहीतरी लिहायचं आणि एक दिवस जे इतरांनी लिहिलं आहे तेवढं वाचायचं दोन दोन तासासाठी अन्यथा पण ते फार आभासी जग आहे त्या सोशल मीडियामधून सत्वशील किंवा ज्याच्यात काहीतरी सकस आहे असं काही फार पदरात पडत नाही hmm. फार उथळ त्याच्यामध्ये असतं त्यामुळे मला असं वाटतं की आ, माणूस जर गुगलपासून आणि सोशल मीडियापासून थोडा लांब राहिला hmm. तर ज्ञानी होण्याची शक्यता वाढेल मॅप हे गुगलवरच्या शहाण्यांनी त्याला उद्ध्वस्त करून टाकलं म्हणजे माझे एक हृदयरोग तज्ज्ञ मला सांगत होते की माझ्याकडे लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला गुगलच्या प्रिंट आउट घेऊन येतात की घरच्या घरी हार्ट अटॅक कसा दुरुस्त करायचा <laughs> घरच्या गर, घर घरच्या घरी स्टेन्स कसे टाकायच्या आणि <laughs> मग ते डिस्कस करतात कोणाशी ज्याची पंचवीस वर्ष प्रॅक्टिस आहे मला असं वाटतं की गुगल वगैरेमुळे चांगले चांगले माणसं जी ज्ञानी होऊ शकली असती ते फक्त माहीतगार झाले ते ज्ञानाकडे काय फार जाऊ नाही शकले त्यामुळे कधीतरी रस्ते विस्ते शोधायला किंवा काही रेफरन्सेस शोधून पुढे जाऊ शकणार असो आत्ता गुगलचा सगळा वापर आपला अहंकार पोसायला होता <laughs> मग मी गुगलवरून माहिती काढायची पाठ करायची मग तुम्हाला येऊन ऐकवायची मग तुम्हाला असं वाटणार अरे हा म्हणजे काय महामहोपाध्याय किती <laughs> चांगलं सांगतो तर ते काय सगळं खोकलं असतो त्याच्यात काय गुगलच्या पलीकडे ज्ञान आहे ना तर नाच लाभ हे सगळं टाइमपास करण्या इतकंच म्हणजे जेवणात मीठ आहे एवढ्या ते वापरावं तेवढं मूळ सत्व आणि ज्ञानाला काय रिप्लेसमेंट नाही बरं करायलाच लागेल एक प्रश्न असा की तू आता एवढ्या करिअर केल्यास ना मीडियामध्ये होतास सगळीकडे पोलिटिकल सायन्स झालं तुझ्या आईबाबा तुझी आई पत्नी ह्यांची भूमिका कशी असते तुझ्या बाबतीत का त्यांनी पण तुला सोडून दिला आहे म्हणजे आता माझ्या लग्नाला चौदा वगैरे वर्ष झालीच आहेत हां आणि आईबापांनी मला तीस पस्तीस होऊन अधिक काय त्यांनी मला सांभाळलेलं आहे आमच्यामध्ये एक असा करार आहे की त्यांनी त्यांना जे योग्य वाटेल जितक्या वेळा योग्य वाटेल तेवढ्या वेळेला त्यांनी सांगायचं बरं त्याचं मामी ऐकण्याशी काही संबंध नाही ओके <laughs> okay. त्याच्यामध्ये कसं होतं त्यांचा इगो सॅटिस्फाय होतो माझा इगो सॅटिस्फाय होतो <laughs> आणि uh, म्हणजे माझ्या वडिलांची वेगळी इच्छा होती त्यांनी नेम धरून मला सांगितलं मी जाणार होतो सायन्स बियन्सला तर त्यांनी मला बारावीत सांगितलं ते आपल्याला जमणार नाही आपण <laughs> कॉमर्स करा आणि नाटकं बिटकं करा मग नंतर बघू मग नंतर त्यांना असं वाटलं की मी आय एस ऑफिसर व्हावं आय एस ऑफिसरच्या बाबतीमध्ये मी काही काळ त्यांच्या नादी लागलो होतो वडिलांच्या नव्हे आय एस करण्याच्या तर ते, ते नादी लागल्यानंतर मी त्या कोर्सेसला वगैरे गेलो आणि ते सगळं सिलेबस पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की लाल दिव्याच्या गाडीच्या आकर्षणाच्या पलीकडे मला याच्यात काहीच नाही आहे मी काही त्याच्यात फारसं करू शकणार नाही आणि मला काय ते असं आवडणार नाही की मी दिवसभर ज्या प्रकारचं काम प्रशासकीय सेवेत करायला लागतं ला। सो मी दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांपुढे हजर झालो त्यांना म्हटलं तू हे ना तुमची स्वप्न बिप्न असले प्रॉब्लेम मला सांगू नका म्हटलं प्रत्येक घरामध्ये असे अनेक वयस्कर माणसं आहेत की ज्यांचं वय झालं आहे आणि त्यांच्याकडे खूप स्वप्न आहेत मी काय करू त्याचं आज्याला काहीतरी वाटतं आजीला काहीतरी वाटतं वडिलांना काहीतरी वाटतं बहिणीला काहीतरी वाटतं बायकोला काहीतरी वाटतं आईला काहीतरी वाटतं अरे त्यांना वाटतं मी काय करू या सगळ्यामध्ये आणि <laughs> माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा म्हणजे आईबापाचं स्वतःला पटत नसताना ऐकणाऱ्या मुलांनी hmm. नंतर आईबापांपासून वेगळं राहायला सुरुवात केलेली आहे ते तेव्हा आम्ही भांडतो hmm. त्यांच्या इच्छा असतातच hmm. बरेच जणं जवळचे आहेत माझ्या सगळ्यांच्या इच्छा असतात आपला आपला अजेंडा असतो मी ऐकून घेतो ते ऐकून घेतात ते तर सांगायचा प्रयत्न करतात मी मला पाहिजे ते करतो आणि आम्ही एकत्र सुखाने राहतो आणि <laughs> यातला एक भागही आहे की जे आधीच्या याने पण सांगितलं होतं काय ताकद मिळते ज्या वेळेला माझे आजोबा कायम सांगायचे ते सांगायचं की आत्ताची जी मुलं आहेत ना त्यांना सगळेजणं दोष देत असतात तर माझे आजोबा असं सांगायचे की मुलांमध्ये मुलं बिघडलेली नाही आहेत आत्ताचे आईबाप बिघडलेले आहेत Hmm. आपल्या डोळ्यांनी ते आईबापाची स्वप्न जी जी मुलं पाहतात hmm. ते कुठल्या तरी ठिकाणी अडखळून पडतात सो hmm. so, ही म्हातारी कोतारी जवळपासची सगळ्यांचे मला वाटतं सिलेबसमध्ये आपल्या असं असलं पाहिजे की hmm. आपल्या अत्यंत जवळचा माणूस जर काहीतरी स्वप्न आपल्याकडून आपल्याबद्दल बघायला लागला आणि अडचणीत आणायला लागला तर अशा पेशंटला हँडल कसं करायचं हे <laughs> शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या सिलेबसमध्ये असलं पाहिजे इथे समोर असणाऱ्या एकानेही मला सांगा की तुमच्या घरामध्ये आजूबाजूला तुमच्यापेक्षा वयस्कर असा म्हातारा म्हातारी नाही जी तुम्ही काय व्हायला पाहिजे याचं स्वप्न पाहते बरोबर हा तर तसं ऐकून घ्यावं आपण आपली आपण हँडल करायची त्याची कौशल्य मिळवावं आणि आपला जो रस्ता आहे तो चलावा हे मला काय वाटत हा जो आपला रस्ता चालावा आणि हे सगळं तू ना बाणेदार पण आवडतं सांगतोय करतो आपल्याला एकदम आवडलेली असा अभंग आहे सत्य मन, मन केले ग्वाही मानले नाही हा आपल्याला आवडतं एकदम हाच तुझ्या मिशीचा पीळ आहे रे हा ही मिशी मी आता ट्विटर आणि अशोक नावगावकर या दोघांमुळे वाढवतोय हां अशोक नायगावकरांनी अशी मोठी त्यांची भरदार मिशी मी पाहिली आणि मग त्यांची मिशी अशी खाली आहे मला असं वाटलं की मी मुळात देखणं आहेच तर मला काय तुम्ही पहिल्या वक्त्याला म्हणलेले मला म्हटलं नाही मी लक्षात ठेवलंय तर आपण त्यांनी अशी मिशी वाढवली आपण अशी मिशी वाढवू अच्छा बर बरं बर म्हणून ती मिशी तुझ्या तुझ्यावरती आता आहे एक उद्योजक म्हणून पुढच्या दहा वर्षातलं तुझं स्वप्न काय राहील मॅब एव्हिएशनचं नाहीये नाही आहे नाही आहे काय होतं की म्हणजे असे स्वप्न वगैरे जे असतात ते अशी कालबद्ध असत नाहीत आणि तुम्हाला म्हटलं तसं मी जीव काढून सर प्रयत्न करतोय की असं महत्वाकांक्षांपासून लांब राहायचं दहा वर्ष म्हटलं तर मी त्याच्यात अडकून जाईन की बोललोय आता दहा वर्षात करूनच दाखवू मजा आरा आहे सर आपला सूर छान लागतोय आता व जब तक लग रहा है तब तक मेरे को गाना आहे व दो साल तक लगेगा दस साल तक लगेगा 20 साल मला अशा याच्यात नाही अडकायचं आहे वा आता तुझी आवड hmm? आवडता ड्रेस कुठला मला ऍक्च्युली मुगुट हा हा जिरेटोप हां वाघनखल हा, हा। तलवारी वा खडावा वा या वेशामध्ये रोज ऑफिसला जायला आवडेल <laughs> <laughs> वा 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 क्या आहे आवडता रंग हां मला भगवा रंग आवडतो पण गर्वसे कहो किंवा पेटवून देऊन मला भगवा नाही मला आपला त्या वारकऱ्यांच्या पताक्यावरचा जे भगवा असतो ते आपल्याला आवडतं वा तो रंग आपल्याला आवडतो ती शेड मला भगव्याची आवडते क्या वाद है? क्या वाद, वाद तू आता लोकसत्तेसाठी रविवारच्या अंकामध्ये कॉलम लिहितोयस तुझे आवडते मराठी आणि इंग्रजी मधले काही कॉलम स्तंभ कुठले असं मला नाही सांगता येणार सगळं वाचतो आणि नाही मला असं सांगता आवडती नाटकं पाहतोस हो पाहतो आवडती नाटकं रंगभूमीवरची आणि बाहेरची हा बाहेरची प्रचारसभा बाहेरची <laughs> प्रचारसभा <laughs> आणि रंगभूमीवरचं जे आहे ते आता रिसेंट जे आलं होतं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉहल अद्भुत नाटक आहे एकाने चुकवता कामा नाही ते माझं आत्ताच खूप आवडतं नाटक आहे आवडतं जेवण हा दॅट्स वरण भात पोळी आणि तूप खाण्यावर नसलेलं बंधन हे आपलं आवडतं जेवण खाण्यावर बनतात मला असं वाटतं की क्षुद्र लोक <laughs> <laughs> जे आहेत ना अशी नीच कपटी माणसं जी आहेत ना ती चमच्याने तूप देतात तूप हे वाटीने खायची गोष्ट आहे सो मी माझ्या मोठ्या प्रयत्नांनी माझ्या आजूबाजूचे अशी कपटी माणसांना टाळ्यावर आणलं वाटी पाहिजे सर वरण पाहिजे गरम पाहिजे लिंबाची फोड पाहिजे असलंच तर थोडंसं लोणचं पाहिजे आणि हे झाल्या झाल्या Hmm. पडदे बिडदे लावून झोपायची सोय पाहिजे याच्या मध्यंतर आवडती यात्रा कोणती तुझी म्हणजे विमानातली किंवा याची कुठली मला ग्लायडर नाही उडायला खूप आवडतं ग्लायडर ग्लायडर नाही त्याला कुठला इंजिन नाही काही नाही काही नाही आणि तुम्ही अशा पक्षासारखे उडत असतं आणि जमिनीवरची यात्रा जमिनीवरची एकच यात्रा केली मी आळंदी hmm. 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 so, so ते hmm. पंढरपूर चालत आहे इट वॉज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स सो सो फार आत्तापर्यंत तर मला ते खूप आवडलंय आळंदी ते पंढरपूर चालत जाणं बर बर निवड सांग तुझी एव्हिएशन मध्ये आहेस म्हणून बोईंग की एअरबस 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 का बरं त्यांची हेलिकॉप्टर्सही खूप छान आहेत आत्ता अच्छा आणि मला आवडतं ती कंपनी त्यांचं सगळे ब्रँडिंग चहा की कॉफी कॉफी बातम्यांचं निवेदन का एखादा लाईव्ह कार्यक्रम कॉम्पेअर करणं uh, लाईव कार्यक्रम कार्यकर्ता का नेता नेता <laughs> <laughs> वाक्य पूर्ण करा माझी एक जबरी इच्छा आहे की आठ तास झोप मिळाला पाहिजे समाधानी माणसाची माझी व्याख्या ब्लड प्रेशर नाही शुगर नाही जे करतो आहे त्याच्यात मजा येते अँड आपल्या जे अल्टिमेट फँटसी येते की ज्या दिवशी रेडा घेऊन साहेब येतील आणि दरवाज्यावरची बेल वाजवतील हो आणि मला असं विचारतील की काय का भारदे साहेब चालायचं का त्या दिवशी त्याला सांगता आलं पाहिजे आपलं सगळं झालं चलो अभी कोई शिकवा नाही कोई गेला नाही पुढे बसू का मागे बसू माझ्या आठवणींचं पुस्तक लिहीन तेव्हा त्याचं शीर्षक असेल प्रांजळ प्रांजळ वा रोजचा दिवस माझ्यासाठी कमी पडतो वेगळ्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येकाने दिल की सुननी चाहिए दिल की सुननी चाहिए क्या बात 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 है क्या बात है क्या क्या है आणि तू सतत मला वाटतं दिल की सुनके आया है लेकिन दिमाग भी बहुत चलाया है काय असा आरोप माझ्यावर आजपर्यंत कोणी केला नाही <laughs> सर वेरी हैप्पी लगता है लोगों को की ये दिल की सुन रहा है दिल के चलते आ रहा है लेकिन दिमाग भी साथ-साथ है बॉस हां क्योंकि दोनों साथ में अगर नहीं रहते थे ना तो गड़बड़ हो जाती थी वो गड़बड़ नहीं हुई है तो दिल के पीछे दिमाग और दिमाग के साथ दिल दोनों साथ-साथ में चल रहे हैं क्या बात है सर सर काय म्हणते तुम्ही ना आधी यताना मी अगदी दडपणात बसलो होतो काय मला लहानपणी असं वाटायचं की अशी एक शक्ती असते ज्या शक्तीने समोरच्या मनातलं कळतं mm. तुमच्याकडे त्याची डिग्री आहे mm. तुमचे त्याच्यामध्ये तज्ज्ञता आहे mm. सगळ्यांना माहिती आहे mm. मला काय वाटायचं की आपल्या मनामध्ये सतत काहीतरी वात्रट आणि चावट चालू असतं mm. या माणसाच्या समोर बसलो आपण याने सगळं वाचलं तर आपण कसं बोलायचं पण <laughs> 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 मला वाटतं तू एकदमच छान बोललास त्यामुळं मला तर आता असं वाटतंय बरं का की तू आम्हाला या सगळ्या सत्रामध्ये खूप छान छान गोष्टी दिल्या आणि मला एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आता तुम्ही बघताय ना मंदारला त्याचा ड्रेस बघा कसा तो एक छान वेगळ्या प्रकारचा ड्रेस आहे मिशीबद्दल तर आपण बोललोच आ हसतो किती छान ते तर पाहतच आहात तुम्ही हां तर माझ्या डोक्यामध्ये नेहमी असं होतं की रुबाबदार माणूस कुणाला म्हणावेत तर मला त्या रुबाबदार माणसाची व्याख्या सापडली बरं का पहिली व्याख्या अशी सापडली की ज्याला सिद्ध न करता साकार होण्याचा ध्यास आहे तो खरा रुबाबदार माणूस जो महत्वाकांक्षेच्या जागी परिपूर्णतेला जास्त महत्व देतो तो रुबाबदार माणूस ज्याला जे करण्यामध्ये मजा येते तो रुबाबदार माणूस आणि ज्याला माहिती आणि ज्ञान ह्याच्यातला फरक कळतो तो रुबाबदार माणूस आणि मला वाटतं हे आपल्याला सगळ्यांना कळलं की खरा रुबाब कसला असला पाहिजे <laughs> आणि असा जर तो माणूस असेल तर त्याला ते ब्लड प्रेशर वगैरे होण्याची शक्यता कमीच आहे वाटीभर तूप खाऊ नाही कारण ना, ते पचेल फार चांगलं <laughs> आणि दुसरी गोष्ट की ट्विटर नावाच्या मांजराकडून तो काय काय शिकला ते तू सांगितलंसच सा आम्हाला पण मला वाटतं अजून ज्ञानेश्वरांच्या वेळेचा रेडा आणि या वेळेच ट्विटर ट्विटरांकडून हा तर त्या ट्विटरकडून किंवा मांजराकडून शिकण्यासारखी अजून एक गोष्ट आहे आणि जी तू मला वाटतं शिकला आहेस की त्या मांजराला कुठूनही कितीही अंतरावरून टाका ते शेवटी सरळ होणार मला वाटतं मंदारला कुठल्याही परिस्थितीशी सामना करायला सांगा पंधरा दिवसाचं बाळ असो किंवा एकशे एक वर्षाचे वृद्ध असोत तो व्यवस्थितपणे कुठूनही टाकलं तरी चार पावलांवरती म्हणजे दोन पायांवरती आणि दिल आणि दिमाग अशा चार वरती उभा राहणारच थँक्यू सो Thank मच थँक्यू सो मच मंदारला हा जोरदार टाळ्या मंदारसाठी उदेत या बात बढिया आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी तुला असं म्हणतो बस गाते राहो थँक्यू Thank you.